झाली, गरमागरम खमंग ही खापरोळी खाण्यासाठी तयार आहे. आणि भाज्या पण बघा, दिसतात त्या बघा भाज्या. आपण किती प्रकारच्या भाज्या टाकलेल्या, म्हणजे पौष्टिकतेने भरपूर अशी खापरोळी आहे. आणि दिसून पण येत नाहीत भाज्या, म्हणजे मुलांना समजणार पण नाही. तिथे आपण भाज्या टाकून ही खापरोळी बनवली आहे, पण चवीला अगदी मस्त लागते. हे बघा, अगदी मस्त मऊ लुसलुशीत. नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला सकाळच्या घाईत नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी झटपटसा पदार्थ बनवून दाखवणार आहे. मुलांच्या शाळेचा डबा किंवा नाश्ता तुम्हाला वाटतं ना पौष्टिक देखील हवा, आणि तितका तो झटपट तयार व्हायला हवा सकाळच्या घाईत, तर तुमच्यासाठी खास असा आजचा पदार्थ आहे. आज मी तुम्हाला मसाला खापरोळी बनवून दाखवणार आहे, म्हणजे गव्हाचं पीठ वापरून आणि भरपूर अशा भाज्या वापरून मस्त असं पौष्टिक अशी खापरोळी, म्हणजेच तुम्ही याला चिले देखील म्हणू शकता, असा आजचा पदार्थ तुम्हाला बनवून दाखवणार आहे. अगदी पौष्टिकतेने भरपूर असे आजची रेसिपी आहे. नेहमीच मुलांना पोळी भाजी म्हणजे चपाती भाजी खाऊन पण कंटाळा येतो ना, साहित्य तेच आहे, फक्त बनवायची पद्धत आणि भाज्या वापरून बनवायची पद्धत थोडी वेगळी आहे. त्यामुळे ही चव देखील वाढते पदार्थाची आणि खायला देखील मस्त लागते, म्हणजे मुलांना देखील आवडेलच आणि मोठ्यांना पण आवडेल. तर आता आपण याच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणार आपण साहित्य बघूया. इथे मी 1.5 कप असं गव्हाचं पीठ घेतलंय आणि 1/2 कप बेसन घेतलंय. 1.5 कप गव्हाच्या पिठासाठी आणि 1/2 कप बेसनसाठी भाज्यांचं प्रमाण बघा. या सर्व भाज्या ना मी 1/2 कप अशा घेतलेल्या आहेत. 1/2 कप कांदा इथे बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर 1/2 कप टोमॅटो देखील असं बारीक चिरून घेतलंय. पालक इथे बारीक चिरून घेतलेला आहे. भोपळी मिरची पण एकदम बारीक चिरून घेतली आहे. आणि त्यानंतर इथे गाजर आणि कोबी किसणीवरती असं मी किसून घेतलाय. गाजर कसं जरा कडक असतो ना, म्हणून असं आपण किसणीवरती जरा किसून घ्यायचा. हे बघा असा. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, घरगुती लाल मसाला. इथे मी आमचा घरगुती लाल मसाला वापरलाय. तुमच्या घरात जो साठवणीचा मसाला तुम्ही वापरत असाल ना, तर तो वापरला तरीही चालेल. त्यानंतर गरम मसाला आणि चवीपुरता मीठ आणि आपल्याला खापरोळी भाजण्यासाठी तेल लागणार आहे आणि पाणी, एवढंच साहित्य. इथे मी कोबी, गाजर, भोपळी मिरची आणि पालक वापरलेला आहे, टोमॅटो वापरलेला आहे. हे भाज्यांचं प्रमाण आणि प्रकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला कुठली भाजी जास्त आवडत असेल तर तुम्ही या खापरोळीमध्ये टाकला तरीही चालेल, किंवा सीझननुसार वेगवेगळ्या भाज्या मिळतात ना, तर त्या वापरल्या तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते, भाज्यांचं चिरणं म्हणजे कशा भाज्या कापायच्या. मी इथे कोबी आणि गाजर किसणीवरती असं किसून घेतलाय. गाजर कसं जरा कडक असतो ना, त्यामुळे आपल्याला तो किसून घ्यायचा. त्यानंतर कांदा, टोमॅटो, पालक आणि भोपळी मिरची एकदम बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायचे. असं केल्याने ना खापरोळीमध्ये त्याची सगळी चव पण उतरते. आणि तुम्ही जर जाडजाड अशा भाज्या कापलात ना, जाडजाड असे मोठे मोठे तुकडे, तर खापरोळी कशी तव्यावर टाकल्यावर ना त्यातून भाज्या अशा बाहेर पडतील. म्हणून आपल्याला जर सगळ्या भाज्या अशा बारीक चिरून घ्यायच्यात, अशा बारीक चिरलात ना की खापरोळी दिसते पण मस्त, आणि ती खापरोळी खायला अगदी मस्त चवीला अगदी भारी लागते. म्हणजे भाज्यांची चव आहे ना, ती खायला अगदी मस्त लागते. आता आपण खापरोळी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतलाय आणि बाऊलमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचंय आणि बेसन. बेसन वापरल्यामुळे ना खापरोळीला मस्त अगदी खमंगपणा येतो, त्यामुळे ह्याच्यात तुम्ही बेसन हे वापराच आणि चव पण खूप छान लागते. आता सुरुवातीला आपल्याला ह्या गव्हाच्या पीठ आणि बेसनमध्ये थोडं थोडं पाणी ओतायचंय आणि आपल्याला हे मिश्रण एकदम स्मूथ असं करून घ्यायचंय. म्हणजे ह्याच्या गव्हाच्या पिठाच्या आणि बेसनाच्या ना असा गुठळा राहता कामा नये. असं बघा, थोडं थोडं पाणी ओतायचंय. हे बघा, सुरुवातीला आपल्याला एवढं असं पाणी ओतायचंय. नंतर आपण अंदाज घ्यायचा, नंतर भाज्या टाकल्यावर आपल्याला किती मिश्रण घट्ट पातळ हवंय त्या अंदाजानंतर पाणी ओतायचं. पण सुरुवातीला एवढं पाणी ओतून सर्व गुठळ्या अशा मोडून घ्यायच्या. पीठ व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. बघा, असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. आणि आता आपण ह्याच्यात भाज्या टाकूया. कांदा, कोबी, भोपळी मिरची, गाजर, पालक, त्यानंतर टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, लाल मसाला, गरम मसाला आणि चवीपुरता मीठ. बघा, अगदी रंगीबिरंगी भाज्या दिसत आहेत ना, हे मिश्रण पण आणि खापरोळी पण अगदी मस्त रंगीबिरंगी होणार.
सर्व भाज्या या पिठात चांगल्या असे आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. भाज्या इथे मी व्यवस्थित अशा मिक्स करून घेतलेल्या आहे. आता आपण याच्यात थोडंसं पाणी ओतूया. जास्त पण घट्ट हे मिश्रण केलात ना तर खापुडी कशी जरा जाड होईल ना, आणि पसरत आपण तव्यात आपल्याला व्यवस्थित येणार नाही. आणि जाड अशी खापुडी कशी एकदम जाड नरम एवढी खायला चांगली लागत नाही हा. म्हणून थोडं आपल्या त्याच्यात पाणी ओतून थोडंसं हे पातळ करून घ्यायचं. अजून थोडं पाणी ओतते मी. मीठ वगैरे नाही, ह्या मिश्रणात जरा चाकून बघा तुम्ही. हे मिश्रण जरासं चाकून बघायचं, पण मिठाचा अंदाज अगदी परफेक्ट ठेवा आणि लागता कामा नये. हे बघा एवढं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. एवढं पातळ तुम्ही हे तयार करून घ्या, त्या अंदाजाने पाणी होता. हे बघा असं मिश्रण असलं ना की खापरोळी ना खायला पण मस्त लागते. म्हणजे जास्त पण अगदी जाड होत नाही आणि खूप पण पातळ होत नाही, अगदी परफेक्ट होते. बघा असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे ते सहज असं चमच्यातून तव्यात पडलं पाहिजे असं आपण हे तयार करून घेतलेलं आहे. आता आपण खापरोळी बनवायला सुरुवात करूया. तवा ठेवलाय तापत आणि तव्याला आपण तेल लावून घेऊया. मी इथे अशा छोट्या छोट्याच खापरोळ्या करते आहे. मी दिसायला पण मस्त दिसतात ना, तुम्ही डब्यामध्ये पॅक करून दिलात दिसतात पण छान, म्हणून छोट्या छोट्या बनवते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठ्या छोट्या त्याचा आकार करू शकता. मिश्रण तव्यात टाकलं की गॅस आपल्याला कमी करायचा आणि ह्याच्यावरती असं झाकण ठेवायचं आहे. आणि खापुळी मस्त खमंग एका बाजून भाजून घ्यायचे, आपल्याला करपवायची नाही हा, मस्त खमंग भाजून घ्यायचे. अगदी छान भाजून घेऊया आपण. एक अर्धा मिनटं झालेलं आहे, आता आपण बघूया. ही बघा ही वरची बाजू आहे ना, ही अशी सुकायला पाहिजे. हाताला असं पीठ लागायला नको. अशी सुकली की आपण अशी जरा चमच्यानं बघायची हा भाजली आहे काय. आहा मस्त भाजली आहे बघा खमंग. वरच्या बाजून आपण असं थोडं तेल लावून घेऊया आणि आता आपण ही पलटूया. बघा कशी मस्त भाजली आहे, अगदी खमंग भाजली आहे. दुसऱ्या बाजून पण जरा गॅस कमीच करायचा आपल्याला आणि झाकण ठेवून ही भाजून घेऊया. म्हणजे ह्याच्यात भाज्या वगैरे आपण टाकल्यात ना की त्या छान भाज्या अशा वाफतील, म्हणून गॅस कमी करून आपण हे भाजून घ्यायचं आहे. वरतून बघा किती मस्त अशी जाळी पडली आहे. आणि जर आपल्याला आता गॅस वाढवायचा आहे जरा असं ना दाबायचं चमच्यान, म्हणजे आतलं जे पीठ आहे ना ते पण छान असं भाजेल. सर्व अशा कडा वगैरे आपल्याला व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या आणि छान अशी भाजून घ्यायची आहे. अशी भाजून घेतलात ना की पीठ पीठ असं खापरोळीमध्ये लागत नाही, म्हणून भाजणंच सगळ्यात महत्त्वाचं आहे. वरची बाजू बघा थोडी अशी कडक पण झाली आहे आणि छान अशी भाजली आहे पण. झाली गरमागरम खमंग, ही खापरोळी खाण्यासाठी तयार आहे. बघा अगदी भारी खमंग भाजलंय. दुसऱ्या बाजून पण झाकण ठेवून हे भाजून घेऊया. जवळजवळ अर्धा मिनिट मी दोन्ही बाजून असं हे भाजून घेतलेलं आहे. मी इथे कसं एका तव्यात एकच करते हा. तुम्ही अजून जर छोट्या आकारान केलात तर एका तव्यात कसे तीन पण बसतील हा, एक दोन तीन असे तीन पण बसतील, म्हणजे पटापट होतील. आणखीन तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. आणि एक तुम्हाला सांगते, तवा ना चांगला तापलेला हवा हा, आणि मगच हे मिश्रण टाकायचं, म्हणजे खापरोळीला पण अगदी मस्त सुंदर जाळी पडते. मंद गॅस असेल किंवा तवा थोडा थंड असेल तर खापरोळीला छान अशी जाळी पडत नाही, ती एक तुम्ही काळजी घ्या. आणि हे बघा असा खोलगडच चमचा घ्यायचा, म्हणजे मिश्रण आपल्याला व्यवस्थित तव्यात हे पसरवता येतं.
खापरोळी इथे तयार होते. आणि एक तुम्हाला सांगते, भाज्यांची तयारी वगैरे आहे ना, भाज्या वगैरे शिरून तुम्ही आदल्या दिवशी देखील ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळचं घाई असेल तर पटापट बनवायचं. हे बघा किती सुंदर जाळी पडले ना, अगदी मस्त. गरमागरम खमंग खापरोळी तयार आहे. आणि भाज्या पण बघा, दिसतात त्या बघा भाज्या, आपण किती प्रकारच्या भाज्या टाकलेल्या, म्हणजे पौष्टिकतेने भरपूर अशी खापरोळी आहे. आणि दिसून पण येत नाहीत भाज्या, म्हणजे मुलांना समजणार पण नाही ह्याच्यात आपण भाज्या टाकून ही खापरोळी बनवली आहे, पण चवीला अगदी मस्त लागते. एक तुम्हाला आता मोडून दाखवते, हे बघा अगदी मस्त मऊ लुसलुशीत. मऊ लुसलुशीत म्हणजे चिकट नाही हा झालाय, पीठ नाही लागत आहे बघा, अशी सहज तुटते आहे. आता तसं चिकट पीठ लागत नाही अशी झाली आहे खापरोळी, म्हणजे खायला पण मस्त लागते. कसा वाटला आजचा व्हिडिओ, आवडलाच ना? नक्की घरी करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी ते. आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पण ही रेसिपी तुम्ही नक्की घरी बनवून बघा, आवडणारच तुम्हाला. आणि ह्याचबरोबर आपल्या चॅनलवरती या नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी भरपूर साऱ्या रेसिपी आहेत. नक्की सर्व रेसिपी बघा आणि घरी बनवून बघा. थँक्यू.